भाजपच्या गडामध्ये प्रगतीचा असा विषय आहे की त्यांनी जी प्रगती केलेली आहे ती जी की आहे ती उच्च स्तराचा जो विभाग आहे जे आपण हाय प्रोफाइल म्हणतो त्या विभागातच आहे. मेट्रो का काम चल रहा था, उन लोग ने वो करके चला कि हम लोग का तो एक्सीडेंट हो गया उसमें, और पेट्रोल का भाव तो ऐसे बढ़ा कर रखे 100 में कई 1 किलोमीटर भी नहीं जा सकते, इतना चल रहा है. इस पे कुछ करना चाहिए, प्लीज इस पे रिएक्ट करो. तो आमचे भूषण पाटीलच येणार 100% कावर, कारण लोकांना चेंज पाहिजे, कारण 10 वर्ष मोदी सरकारने पूर्ण फेडअप करून टाकलेलं आहे. नमस्कार, मी चिन्मय जगताप, आपण बघत आहात सकाळ. आज आपण आलो आहोत भाजपच्या बालेकिल्ल्यात, म्हणजेच उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये. अशावेळी या ठिकाणचे नागरिक नक्की कोणासोबत आहेत? भाजपचा बालेकिल्ला भाजप टिकवू शकेल का? पियुष गोयल यांना इथले नागरिक साथ देतील का? की भूषण पाटील जे काँग्रेसकडनं उभे आहेत त्यांना इकडचे नागरिक साथ देतील? हेच आपण जाणून घेतोय. इथल्या प्रमुख समस्या काय आहेत किंवा इथलं वारं नक्की कोणाच्या दिशेने वाहत आहे हे सगळं आपण पाहतोय, नागरिकांशी बोलतोय, नागरिकांशी चर्चा करतोय. तर आता आपण बघूया इथले नागरिक काय म्हणतायत आणि चर्चेला सुरुवात करूया. तर मुंबई ही भारतीय जनता पार्टी या पार्टीच्या कार्यकर्त्यांची फौज अशी उभी आहे, तर त्या फौजेलाच बघून दुसरा उमेदवारच उपलब्ध नाही आहे इथे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जे उमेदवार आहे पियुष गोयलजी, त्यांचा विजय हा निश्चितपणे 1001% निश्चित आहे. काही जणांना परमनंट भेटले, मोदींनी स्वतः ते सर्टिफिकेट वाटून त्यांचं परमनंटचं लेटर त्यांच्या हातात दिले. तर हे सर्व असताना पण प्रश्न जाणूनबुजून उपस्थित केला जातो का नोकऱ्या नाही. अरे जर नोकऱ्या नसत्या तर प्रत्येकाचं घर कसं चाललं असतं? आज नोकऱ्या आहे म्हणूनच घर चालतंय ना. रोड भी वैसी है, सब कुछ वैसी है. यार राशन का भाव तो ऑलरेडी बढ़ता जा रहा है, तेल और शक्कर तो पूछो ही मत. क्या लगता है आपको, चेंजेस होना चाहिए? कौन आएगा यहाँ पे आपके हिसाब से? कांग्रेस. कांग्रेस आएगी यहाँ पे? क्यों लगता है ऐसा आपको? महंगाई एक ही कारण है या कुछ और? नहीं, महंगाई का तो है, लेकिन बाकी सब जो काम होता है उसमें थोड़ा कांग्रेस है जो करती है सपोर्ट. वुमेन सेफ्टी है? हाँ, अच्छी खासी तो नहीं है, 90% है, 10% नहीं होता है. मतलब थोड़ा लेट हो जाता है, अगर कुछ जाएंगे करने के लिए तो थोड़ा टाइम डिलेट करके हो जाता है. इसलिए 43 वर्ष जन्मापासून मुंबईत राहतोय. क्या वाटतं, गेल्या 10 वर्ष मुंबई सुधारली का? नहीं, मुंबईची सुधारणा झालेलीच नाही आहे. मुळात जेव्हा आता लोकसभेची निवडणूक येते आणि त्याचे जे काही केंद्रीय स्तरावरचे प्रश्न आहेत ते तितकेसे मार्गी लागलेले नाही आहेत. लोकल सेवेविषयी काय वाटतं? लोकल सेवेविषयी असेल की उत्तर मुंबईचा जो हा विभाग आहे ज्याच्यामध्ये जे रेल्वेचे प्रश्न खूप मोठे आहे आणि इथे रेल्वेने प्रवास करणारी मोठी जनसंख्या आहे, त्यामुळे जी जनसंख्या आहे तिला जी पुरेशी रेल्वे सुविधा मिळाली पाहिजे ती मिळत नाही आहे. आणि केंद्राच्या स्तरावर आपण जरी म्हटलं असलो की पाणी गटर हे जे काही प्रश्न असेल हे महापालिकेचे किंवा विधानसभेच्या स्तरावरचे जरी असले तरी लोकसभेमध्ये जे काही मांडणी करायला पाहिजे, जी काही जलयोजना असायला पाहिजे जी मोठी, ती इथपर्यंत अजून पोहोचलेली नाही आहे. आणि उत्तर मुंबई जरी आता डेव्हलप होतली तरी ती मिश्रित आहे काही ठिकाणी. भाजपचा गड आहे, तर अशा वेळेस गडामध्ये भाजपची प्रगती केली आहे की नाही केली? नाही, भाजपच्या गडामध्ये प्रगतीचा असा विषय आहे की त्यांनी जी प्रगती केलेली आहे ती जी की आहे ती उच्च स्तराचा जो विभाग आहे जे आपण हाय प्रोफाईल म्हणतो त्या विभागातच आहे. आपण जर उत्तर मुंबईतले जेवढे सुद्धा आपण स्लम एरिया बघाल तर तिथले ते अजून डेव्हलप झालेले नाही आहेत, तिथले प्रश्न अनुत्तरित. महानगरपालिकेमध्ये जरी सत्ता होती कळलं तरी आत्ताचं चित्र फार वेगळं आहे, कळलं का? जरी आपण म्हटलात की उद्धव ठाकरेंची जी सत्ता होती महानगरपालिकेची, तर महानगरपालिकेच्या विषयांती असं आहे की त्यांनी जरी बरीचशी मार्गी कामं लावलेली असतील तरी मुंबईमध्ये जो परप्रांतीयांचा जो लोंढा वाढतोय आणि त्याला पुरेसं जो क्षेत्रफळ अपुरं पडतंय हा खूप मोठा प्रश्न आहे मुंबईचा. पियुष गोयलचे जास्ती चान्सेस आहे जिंकण्यामध्ये, कारण की बघू शकता की जे गोपाळ शेट्टीने काम केलंय म्हणजे स्तरामध्ये गल्ली गल्लीमध्ये जे काम केलंय ते पियुष गोयलला म्हणजे जास्त म्हणजे त्याचा लाभ होणार, म्हणजे कामांचा लाभ होणार म्हणजे. आणि तुम्ही बघू सांगू शकाल की फक्त हा बहुतेक वेळा तुम्ही गटरची कामं असेल, पॅसेजची कामं असेल, क्रीडांगणाची कामं असेल, म्हणजे बहुतेक शौचालयाची कामं असेल, अंगणवाडीची कामं असेल, ही जी सामाजिक लहान लहान महत्वाची कामं असेल आणि ते गोपाळ शेट्टी सामान्य कार्यकर्त्यांपासून हे काम करायचे. आणि मला वाटतं बहुतेक 100% नाराजी अशी काय भाजपामध्ये हुकुमशाही नाही म्हणजे घराणेशाही नाही आणि त्यामुळे त्यांना बहुतेक काय केंद्रामध्ये पियुष गोयल एक मोठं पद देणार असेल या कारणाने म्हणजे त्यांना म्हणजे हटवण्यात आलंय. गोपाळ शेट्टी चांगलं काम करत होते, नाही खूप चांगलं होते, सामान्य कार्यकर्ता सुद्धा गेला, तर शनिवारी ते त्यांना भेटायचे म्हणजे 9 ते 11 दरम्यान मध्ये आणि स्वतःच्या शिफारस पत्रानुसार ते
मदत करायची लोकांना? म्हणजे बहुत सारे ऐसे एक्सीडेंट हो गए जिससे जो सिर्फ खड्डे की वजह से होते हैं। रोड पे जितने भी पता नहीं रोड अभी जो मेट्रो का काम हो रहा था उसकी वजह से बहुत सारे बीच में बहुत सारे रोड पे खड्डे हो गए और जो लोग ऐसे काम छोड़ के चले जाते हैं जिसकी वजह से हम लोग का एक्सीडेंट हो जाता है। उसके बाद अगर हम लोग हॉस्पिटल जाते हैं तो पुलिस वाले हम लोग को उल्टा क्वेश्चन पूछते कि तुम्हारी वजह से ही हुआ होगा, उल्टा हम लोग पे चार्जेस ये सब भरना पड़ता है। उसमें सरकार कुछ कर ही नहीं पाती है। उसके बाद हम लोग को जो फाइन लगता है वो अलग, उसमें तो हमारी गलती नहीं रहती, वो खड्डा हमने किया ही नहीं रहता। मेट्रो का काम चल रहा था उन लोग ने वो करके चला कि हम लोग का तो एक्सीडेंट हो गया उसमें। और पेट्रोल का भाव तो ऐसे बढ़ा कर रखे, 100 में कई 1 किलोमीटर भी नहीं जा सकते, इतना चल रहा है। इस पर कुछ करना चाहिए, प्लीज इस पर रिएक्ट करो। पीयूष गोयल जी येणार आहे। पीयूष गोयल जी ने काम चांगलं केलं आहे। पीयूष जी ने कोरोनामध्ये जे 5 किलो राशनचे जो पब्लिकसाठी वितरण होत आहे ते पीयूष गोयलचा प्रोडक्ट आहे। अच्छा हो अच्छा जी त्याच्यामुळे आज लोक वाचले। हो 5 किलो अनाज है। पीयूष गोयल जी ने अपना समझो वंदे भारत ट्रेन का भी उनका ही योगदान है और मलाड का सुंदरीकरण उसका उनका ही योगदान है। और पूरे भारत के अंदर स्टेशन के ऊपर जो वेंटिलेटर चढ़ने वाली मशीन है वो पीयूष जी की सोच है। तो इस बार मुझे लगता है कि पीयूष गोयल जी यहाँ से कम 7 से 8 लाख से मार्जिन करेंगे। महंगाई नहीं है, महंगाई तो कोई भी सरकार आए महंगाई हमेशा बढ़ती रहती है। थोड़ी बढ़ती कभी, इतना नहीं है। अभी समय के हिसाब से तो हर चीज़ परिवर्तन होता है। अर्थात पीयूष गोयल आणि भूषण पाटील है तो आमचे भूषण पाटीलच येणार 100%। का बरं? कारण लोकांना चेंज पाहिजे, कारण 10 वर्ष मोदी सरकारने पूर्ण फेडअप करून टाकलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।